मराठवाड्यामध्ये पावसाने कहर केला असून गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसानं मराठवाड्यातील 420 महसूल मंडळांपैकी 240 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. मराठवाड्यामध्ये पावसानं जो हैदोस घातला आहे त्याच्यामुळं अर्ध्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली दिसून येते. याच्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एक जण पुरात वाहून गेल्याचंसुद्धा सांगण्यात येते. अरबी समुद्रात असणाऱ्या सक्रिय कमी दाबाच्या पट्ट्यानं मराठवाडा आणि विदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर जो आहे तो चांगलाच वाढलेला होता. ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली असून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेशसुद्धा शासनाने दिलेले आहेत. नेहमी दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाड्यामध्ये नेमका इतका पाऊस का पडतोय? हवामान विभागाकडून या परिस्थितीचा अंदाज देण्यात आलेला होता का? आणि पावसामुळं तिथं नेमकी काय परिस्थिती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबीडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मराठवाडा हा जो प्रदेश आहे हा कायमच दुष्काळी प्रदेश राहिलेला आहे. म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये जर का आपण बघितलं, काही मोजकीच ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी दरवर्षी पावसाची सरासरी ही अगदी जेमतेम गाठली जाते. बाकी ठिकाणी मूळ पावसाळ्यामध्ये पाऊस पडत नाही. जो काही तिथे पाऊस पडतो तो परतीचा पाऊस पडतो आणि तोही अशा पद्धतीने पडतो की सर्व पिकांचं नुकसान होतं. इथे पाण्याची समस्या ही दरवर्षीचीच आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडला तरीसुद्धा या ठिकाणी पाण्याची समस्या असते म्हणजे असते. आणि ह्याच्यामागचं महत्त्वाचं कारण आहे त्या ठिकाणी पडणारा कमी पाऊस, मोठ्या प्रमाणामध्ये जलउपसा जो केला जातो त्यांच्या इथं भूगर्भातील, हेही कारणं आहेत. पण सध्या तिथं परिस्थिती अशी आहे की बघल तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अजून 2-3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. या भागामध्ये हवामान विभागानं मधल्या काळामध्ये रेड अलर्ट दिलेला होता. मागचे 2-3 दिवस तिथं रेड अलर्ट होता, कालसुद्धा ऑरेंज अलर्ट होता आणि पुढचे 2-3 दिवस येलो अलर्ट तिथं असणार आहे. मागच्या वर्षी जर का आपण बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये अल निनोचा प्रभाव होता, त्याच्यामुळं देशभरामध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस पडला नाही आणि त्याच्यामुळं दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. पण यावर्षी ला निना ॲक्टिव्ह झाला आणि त्याच्यामुळे समाधानकारक पाऊस पडेल असं हवामान विभागाने आधीच सांगितलेलं होतं. पण तरीसुद्धा पावसाने त्याची सरासरी काही गाठली नव्हती. आपण ऑगस्ट महिन्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आणि त्या पावसानं सरासरी गाठली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण ह्या भागामध्ये तर धरणं ओव्हरफ्लो झाल्याचंसुद्धा आपण पाहिलेलं आहे. पण याही परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस पडलेला नव्हता. पण या भागामध्ये आत्ता जो रेड अलर्ट देण्यात आलेला होता त्याच्यामुळं नद्या नाल्यांना पूर आलेला दिसून येतोय. गावांचा संपर्क तुटलेला आहे, घरांची पडझड झालेली आहे. बीड, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यामध्ये सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्याच्यामुळं तिथल्या रहिवाशांची तारांबळसुद्धा उडालेली आहे. पाऊस ढगफुटी सदृश्य पडल्याचंसुद्धा सांगितलं जात आहे आणि त्याच्यामुळं तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. मराठवाड्यामध्ये इतका पाऊस का पडतो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की तिथे पाऊस जरी पडला तर तो कसा पडतो? काही 2-3 तास वगैरे पडतो, जोरदार पाऊस पडतो, किंवा परतीचा पाऊस ज्यावेळेस पडत असतो तेव्हासुद्धा जोरदार पाऊस पडत असतो. पण असा सलग 1-2 दिवस असा पाऊस तिथं पडत नाही जोरदार. आता जर का आपण बघितलं, इथे नेहमीच कमी पाऊस पडलेला आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये अचानकच विजांचा गडगडाट होतो, गारपीट होते, अतिवृष्टी होते, एकदम एक्स्ट्रीम लेवलचे इव्हेंट्स मराठवाड्यात आपल्याला बघायला मिळतात. यामागची दोन कारणं सांगितली जातात. एक तर हवामानामध्ये झालेला बदल, ज्याच्यामुळं महाराष्ट्र घ्या किंवा भारत, जगभरामध्ये नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढलेलं आहे. काल आपण नामिबियाची स्टोरी सुद्धा बघितलेली आहे की तिथं दुष्काळ पडलेला आहे जिथं काही वर्षांपूर्वी चांगली परिस्थिती होती. दुसरं कारण जे आहे ते बघण्याआधी आपण मराठवाड्यामध्ये कमी पाऊस का पडतो हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर बघा, पाऊस कसा पडतो? अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मोसमी वारे हे आपल्या इथं पाऊस घेऊन येत असतात. त्याच्यामुळं पश्चिम घाटाच्या आजूबाजूचा भाग जो आहे यासोबतच पूर्वेकडच्या भागामध्ये पाऊस पडतो. तर बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार होतो तो साधारणपणे ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना पाऊस देतो. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भालासुद्धा पाऊस मिळतो. आता हे नैऋत्य मोसमी वारं आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा या दोन्हींमुळं मराठवाड्याला काही फायदा होत नाही आणि त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये कमी पाऊस पडतो. जे काही ढग हे अरबी समुद्रावरून वाहत जातात ते मराठवाड्यापर्यंत पोहोचेपर्यंत पूर्णपणे कोरडे झालेले असतात. मधल्या पट्ट्यामध्ये कुठेही पाण्याचा सोर्स नसल्यामुळं तिथं पाऊस पडत नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये जर का आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रवास जो आहे हा पश्चिमेकडे सरकल्याचं दिसून येतं. त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये अशा एक्स्ट्रीम पावसाच्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या पडणाऱ्या पावसामागं आणि
पूर परिस्थिती निर्माण होण्यामागं हेच कारण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 47 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली असून 60 मंडळांमध्ये तुफान पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. म्हणजे जर का आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 47, जालना 29, बीड 60, लातूर 31 मंडळ आणि धाराशिव 10 मंडळ, नांदेड 42 मंडळ, परभणी 50 मंडळ आणि हिंगोलीमधले 15 मंडळ या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. आता या परिस्थितीचा अंदाज मराठवाड्यातील नागरिकांना देण्यात आलेला होता का, हा एक प्रश्न आहे. तर 1 सप्टेंबरला राज्यामध्ये पुन्हा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली होती. हवामान विभागानं विदर्भ आणि मराठवाड्याला अतिमुसळधार पावसाचा इशारासुद्धा दिलेला होता. त्यात 1 सप्टेंबरला वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला होता. तर बीड, लातूर, जालना, बुलढाणा, अकोला, जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता. तसंच मराठवाड्यातील इतर जे जिल्हे आहेत त्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला होता. आता झालं असं की सगळीकडेच रेड अलर्ट सदृश पाऊस पडल्याचं दिसून येत आहे. नंतर ही परिस्थिती जी आहे ती रेड अलर्ट सदृशच तिथं दिसून आलेली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील महत्त्वाचे रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे. पूल जे आहेत ते पूलसुद्धा काही ठिकाणी त्याचा भराव जो आहे तो खचून गेल्याचं दिसून आलेलं आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचं दिसतोय. आणि हिंगोलीमध्ये तर रविवारपासूनच मुसळधार पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळे तिथं वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांनी रौद्ररूप धारण केलेले. पुराच्या भीतीमुळे हिंगोलीतील सुमारे 200 अधिक नागरिकांनी स्थलांतरसुद्धा केलेलं आहे. आणि सणासुदीचा काळ आहे तरीसुद्धा ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते. पाणी जे आहे नदी नाल्यांचं हे शहरी भाग जो आहे किंवा ज्या ठिकाणी वस्ती आहे या ठिकाणी घुसून गेलेलं दिसून येतं आणि लोकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानसुद्धा झालेलं आहे. आता कर्मचारी जे आहेत शासकीय कर्मचारी हे पाणी जिथं जिथं साठलेलं आहे ते काढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. पण तरीसुद्धा हा जो भाग आहे या ठिकाणी कधीच अशा पद्धतीने पाऊस पडत नाही. एकूणच अनुभव जो आहे तो सुद्धा कमी पडतोय. आता काही काही ठिकाणी तर अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे की लोक पुरामध्ये अडकलेले आहेत. मग त्यांना पुरामधून बाहेर काढण्यासाठी NDRFच्या जवानांना बोलवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्यांना यशसुद्धा आल्याचं दिसून येत आहे. बीडमध्ये जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा जो जोरदार पाऊस झाला त्याच्यामुळं बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण जे आहे ते सुद्धा अगदी काठोकाठ भरलेलं आहे. नदी काठचे जे रहिवासी आहेत त्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती असल्याचं दिसून येते. नांदेडमध्ये सुद्धा त्यांच्या इथलं विष्णुपुरी जे धरण आहे हे सुद्धा पूर्णपणे भरलेलं आहे. त्याचे दरवाजे जे आहेत या धरणाचे ते उघडण्यात आलेलं आहे. आता हा पाऊस इतका खतरनाक पडलेला आहे की त्याच्यामध्ये माणसंसुद्धा वाहून गेलेली आहेत, गुरंढोरंसुद्धा वाहून गेलेली आहेत. आता एकूण जर का नुकसान बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की लातूर, हिंगोली आणि बीड या ठिकाणी एकूण 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. 78 जनावरं देखील दगावलेली आहेत. 43 गावं जी आहेत मराठवाड्यातील त्यांना याचा फटका बसलेला आहे. त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सगळ्यात जास्त म्हणजे 26 गावांचा समावेश असल्याचं सांगितलेलं आहे. परभणीतील पूर परिस्थितीचा अंदाज घेत नागरिकांच्या रेस्क्यूसाठी हेलिकॉप्टरची मागणीसुद्धा प्रशासनानं केलेली होती आणि NDRF जवानांच्या मदतीनं शेतामध्ये घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे. इव्हन तुम्ही TV वरतीसुद्धा बघितलेलं असेल की ST जे आहेत त्या वाहून गेलेल्या आहेत आणि जनावरं जी आहेत ते पुरामध्ये अडकलेली आहेत. अगदी गळ्यापर्यंतचं पाणी आहे पण ती गोठ्यामध्ये जनावरं तशाच पद्धतीने बांधलेली आपल्याला दिसून येतात. मराठवाड्यामध्ये ऑलरेडी पाणी कमी असल्यामुळं पीक घेणं हे दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे. आता यावेळेस थोडाफार पाऊस चांगला पडलेला होता. मग अपेक्षा अशी होती की मागच्या वर्षी जे नुकसान झालं ते ह्यावेळेस भरून निघेल. पण हा जो काही 2-3 दिवस जोरदार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं पिकं निश्चितपणे भुईसपाट झालेली असणार आणि आता शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलेलं आहे. सण अगदी तोंडावरती आलेला आहे. गणपती आहे, लगेच नवरात्र आहे. पण त्याच्या अगोदरच शेतकऱ्यांचा घास जो आहे हातातला तो हिरावून घेतलेला आहे निसर्गानं. मग आता याच पार्श्वभूमीवरती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी परिस्थितीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे मराठवाड्यामध्ये ह्याला हवामान बदल हा सगळ्यात महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे. या एकूणच हवामान बदलाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचं अभ्यासक वेळोवेळी सांगत आलेले.
आता येणाऱ्या काही काळामध्ये सुद्धा राज्यामधले पुढचे दिवस हे पावसाचेच राहणार आहेत. आज देखील मराठवाडा विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. हवामान विभागाने जी काही माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार विदर्भ, खान्देश, उत्तर मराठवाडा, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता तुमच्या इथं रेड अलर्ट आहे, येलो अलर्ट आहे की ग्रीन अलर्ट आहे हे बघायला हवं. प्रशासनाकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातात त्या सूचनांचं पालन करणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून जीवितहानी आणि वित्तहानी टाळता येऊ शकेल. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.